हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत चटपटीत तांदळाची बटर चकली दिवाळी फराळासाठी रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चकलीचे आपण ह्या अगोदर 2 ते 3 प्रकार पाहिले. अजून एक छान हा चकलीचा प्रकार आहे. चकली ही सर्वांना प्रिय आहे. एकदा चकली खाल्ली की सारखी खात राहावीशी वाटते, कारण की चकली हा असा प्रकार आहे की टेस्टी, कुरकुरीत, चटपटीत, खुशखुशीत लागते. दिवाळी फराळ म्हटले की लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळे, शेव व चकलीही हवीच. बटर चकली ही छान कुरकुरीत लागते. बटर चकली बनवताना तांदळाचे पीठ, बेसन, फुटाणा डाळीचे पीठ, लाल मिरची पावडर, हिंग व जिरे वापरले आहेत. तांदळाचे पीठ हे चांगले बारीक दळलेले घ्यावे. दिवाळी फराळासाठी एक चविष्ट चकली. बटर घातल्यामुळे चकली छान खुशखुशीत लागते. चकली बनवण्यासाठी वेळ 60 मिनिटे. वाढणी 8 ते 10 जणांसाठी. साहित्य: 2 कप तांदळाचे पीठ, 3 टेबलस्पून फुटाणा डाळीचे पीठ, 1/2 कप बेसन, 2.5 टेबलस्पून बटर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 चिमूट हिंग, 3/4 टीस्पून जिरे, मीठ चवीने, तेल चकली तळण्यासाठी. आता आपण कृती बघूया. एका बाजूला विस्तवावरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. एका परातीमध्ये तांदळाचे पीठ, फुटाणा डाळीचे पीठ, बेसन, बटर, हिंग, जिरे, लाल मिरची पावडर व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. मग पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. चकलीच्या सोऱ्याला आतून पाणी लावून घ्या व त्यामध्ये मिळलेल्या पिठाचा 1 गोळा घालून सोऱ्या बंद करा. एका स्वच्छ ओल्या कापडावरती गोल आकाराच्या चकल्या करून घ्या. तेल तापल्यावर हळूवारपणे चकली गरम तेलामध्ये सोडा. जेव्हा तेलामध्ये चकली सोडणार तेव्हा विस्तव मोठा ठेवा. त्याच्यानंतर चकली घातल्यावर विस्तव मध्यम ठेवा. त्यानंतर मध्यम विस्तवावरती सोनेरी रंगावरती बटर चकली तळून घ्या. थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवा. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.